आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येळगुड येथे मोठ्या विकास कामाला प्रारंभ, गावचा चेहरा बदलतोय, नेत्यांच्या प्रयत्नाला येते यश. हातकणंगले तालुक्यातील येळगुड गावात मोठ्या आणि चांगल्या विकासाला आरंभ झाला आहे. सहकार महर्षी वसंतराव मोहिते, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाला मोहिते आवाडे गटाच्या समर्थकांनी गती दिली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी 20 लाखाचा निधी अंबाई नगरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दिला. हा रस्ता अतिशय चांगला तयार झाला आहे. हनुमान मंदिर ते मरुबाई मंदिर हा बाजारपेठेकडे रस्ता केला जाणार आहे. धोबीकट्टा बांधला जावा अशी मागणी महिलांची होती, आता धोबीकट्टा बांधला जात आहे. ग्रामपंचायतीची इमारत सुबक आणि देखणी दिसण्यासाठी रंगरंगोटीची आवश्यकता होती, आता तो मार्गही मोकळा झाला. वैकुंठभूमी शेडही उभारलं गेलं. गावातील महत्वाचे प्रश्न आता मार्गी लागत आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कर्मचारी यांचं मिळणारं योगदान आणि नेत्यांचा पुढाकार यामुळे येळगुड हे विकासाच्या उंबरठ्यावरचं गाव म्हणून ओळखलं जातं. सहकार उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक सुजित सिंह मोहिते, येळगुड विकास संस्थेचे चेअरमन अजित सिंह मोहिते, उद्योजक अनिल पाटील, जवाहरचे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे यांचं विकासात मार्गदर्शन लाभत आहे. महानकर न्यूज साठी येळगुडहून सुनील घुनके.